यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा. नमस्कार, मी जयेश. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पानेगाव येथे हातबत्ती दारूवर पोलिसांची कारवाई. संचारबंदी अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांवर ग्रामसेवक आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत मोठा दारू साठा उद्ध्वस्त केला आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत बंदी देखील करण्यात आली आहे. या सर्वांच्या चालता जिल्ह्यातील न्यावासा तालुक्यात 2 रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी घराबाहेर निघू नये याकरिता आवाहन करण्यात येत आहे. या संचारबंदीच्या काळात न्यावासा तालुक्यातील पानगाव येथे अवैधरित्या हातबत्ती दारूचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामसेवक व पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात हातबत्ती दारूचा साठा उद्ध्वस्त केल्याची कारवाई केली आहे. यापूर्वी सोनेरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे बीट हवालदार थोरात व लबडे यांना सांगून देखील अवैध हातबट्टी व्यवसाय सुरू असल्याने सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र जंगले, उद्धव चिंदे, सागर जंगले, गंगाधर जंगले, अनिल वाघमारे, शिवप्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर जंगले आदींनी पुढाकार घेतल्याने ही कामगिरी यशस्वी झाली. किती दारू फाडू नको, एवढे डबे सापडायचे दररोज दारू चालतात, चालूच राहते. त्याला सगळ्या महिलांची प्रक्रिया आहे. त्या दारू व्यवसाय हातबाडी बंद झाली पाहिजे पाने गावात. हे दारू डे बंदच नाहीयेत. सकाळ संध्याकाळ ते 24 दारू पितात. हे बाटल्या भरून बिसलेचे घर पोहोच करतात. हातबाडी हा विषय राहिलाच नाही पाहिजे पाने गावात. कोरोना व्हायरस साठी ना आम्ही मरायला लागलोय. फार आम्ही मस्त दुधत गेले गावात. पण हे लोक काही बाहेर गोन लोक येते बाटल्या भरून नेते. ग्रामस्थाच्या मागणीवरून पाणेगाव येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. यावेळी कारवाई करताना सोनई पोलीस ठाण्याचे राठोड दादा, किशोर जंगले, उद्धव चिंदे व सुरेंद्र जंगले आम्ही सगळ्यांनी मिळून साठा दाखवून दिला व त्याच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी ही आमची मागणी आहे. यात ग्रामसेवक डोंगरे भाऊसाहेब हे पण होते. पाणेगाव सरपंच प्रतिनिधी गिरीश मुळे यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीकरता नेवासा अहमदनगर.